नमस्कार, माझे नाव तन्मय विलास नाईक, मी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे. कसे आहात बालमित्रांनो? मजेत ना? मी स्वामी विवेकानंद बोलतोय. आज माझा राष्ट्रीय युवक दिन जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. मी शिकागो येथे धर्म परिषदेला गेलो होतो. तिथे सर्व ग्रंथांच्या खाली गीता ठेवण्यात आल्या, पण मला वाईट वाटले नाही. मी सर्व जाती धर्मांच्या लोकांना सांगितले, गीता हे सर्व जाती धर्मांचा आधारस्तंभ आहे व पाया आहे. तर बालमित्रांनो, असत्य अनुकरण न करता भारतीय संस्कृतीचे अनुकरण करा व नवीन वर्षाची सुरुवात फक्त गुढीपाडव्यापासूनच करा. आणि नेहमी लक्षात ठेवा, उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुमचे ध्येय पूर्ण होत नाही. जेवढा मोठा तुमचा संघर्ष असेल तितकाच मोठा तुमचा विजय सांदर आहे. स्वतःला कमजोर समजणे सर्वात मोठे पाप आहे. स्वतःच अज्ञान समजून घेणे ही ज्ञान मिळवण्याची पहिली पायरी आहे. धाडसी आणि पवित्र माणूसच आयुष्यात सर्व काही करू शकतो. कोणतेही काम अडथळ्या शिवाय पूर्ण होत नाही. जे शेवटपर्यंत प्रयत्न करतात त्यांनाच यश मिळते. आसमान को झुकाते और बादलों को हटाते है. आसमान को झुकाते और बादलों को हटाते है. जब हम नवयुवक है वो इतिहास बनाते है. जब हम नवयुवक है वो इतिहास बनाते है. धन्यवाद.